नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। धुळे जिल्हा सर फाउंडेशन टीमच्या वतीने आयोजित कथाभिवाचन उपक्रमामध्ये आपण सर्व उपक्रमशील शिक्षक, उत्साही व प्रेरणादायी शिक्षकांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। आपण जो व्हिडिओ या कथाभिवाचनासाठी तयार करणार आहात, तो व्हिडिओ शेअरिंग करणं सोपं व्हावं म्हणून आपण तो प्रत्येकाने व्हिडिओ बनवून आपल्या ड्राईव्हला सेव करून त्याची लिंक आमच्यापर्यंत पाठवायची। तर गुगल ड्राईव्हला तो व्हिडिओ कसा सेव करायचा त्या संदर्भातला छोटासा व्हिडिओ त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत समजून सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न। मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आपण बनवलेला व्हिडिओ जो असेल तो आपल्या गॅलरीमध्ये असेल किंवा या ठिकाणी जे काही फोल्डरमध्ये असेल त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला या पद्धतीने त्याला ओपन करून त्या व्हिडिओला आपल्याला अपलोड करायचा आहे। व्हिडिओ मी ओपन केलेला आहे आणि त्याच्याखाली जे शेअरिंगचं ऑप्शन आहे त्याला मी क्लिक करणार आहे आणि हा व्हिडिओ तुमचा ज्या साईजमध्ये असेल त्या साईजमध्ये त्याला आपल्याला ड्राईव्हला सेव्ह करायचा आहे। मी ड्राईव्हला क्लिक केलेलं आहे आणि ड्राईव्हला सेव्ह करत असताना या ठिकाणी तो आता मला टायटल विचारतो आहे। या ठिकाणी आपण टायटल एडिट करू शकतो। या ठिकाणी मला या व्हिडिओला माझी जी काही कथा असेल, कथा क्रमांक वगैरे किंवा त्या कथेचं नाव देऊन मी त्याला सेव्ह करणार आहे। कथा क्रमांक 2 आणि त्या कथेचं जे काही नाव असेल ते मी सेव्ह करणार आहे आणि त्याच्याखाली या ठिकाणी माझं जे काही अकाउंट आहे त्या जीमेल अकाउंटच्या माध्यमातून तो शेअर होणार आहे। ऑलरेडी त्या ठिकाणी दिसतं आहे आणि या ठिकाणी आपल्या ड्राईव्हमध्ये सुद्धा आपल्याला तो व्हिडिओ सापडणं, की जर समजा तुमच्या ड्राईव्हमध्ये वेगळ्या फाईल्स असतील तर तुम्हाला सापडणं सोयीचं व्हावं यासाठी आपण वेगळ्या फोल्डरमध्ये त्याला सेव्ह करून ठेवू शकतो। मग या ठिकाणी मी माय व्हिडिओज या नावाचं एक फोल्डर तयार करतो आहे आणि या ठिकाणी माय व्हिडिओज हे फोल्डर क्रिएट करून त्या ठिकाणी मी त्याला सिलेक्ट करतो आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर आता या ठिकाणी सर्व माहिती मी त्याला टायटल दिलेलं आहे, त्यानंतर अकाउंटचं नाव आपलं जे जीमेल अकाउंट असेल त्या माध्यमातून आपण त्याला सेव्ह करणार आहोत त्या ड्राईव्हला, त्यानंतर त्याचं फोल्डर मी क्रिएट केलेलं आहे। किंवा माय ड्राईव्हमध्ये जरी सेव्ह असेल, तुमच्या ड्राईव्हमध्ये जर इतर फोल्डर्स नसतील, तुम्हाला तो व्हिडिओ सापडणं हे सोयीचं व्हावं यासाठी जर वेगळे फोल्डर्स असतील तर फोल्डर क्रिएट करून त्या ठिकाणी सेव्ह करा, अदरवाईज तुम्ही माय ड्राईव्हमध्ये सुद्धा सेव्ह करू शकता। आणि ह्या सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर मी त्याला सेव्ह करणार आहे। आता तो व्हिडिओ अपलोडिंग होतो आहे, ड्राईव्हमध्ये सेव्ह होतो आहे। आता मी या ठिकाणी यशोगाथा थोरांची या माझ्या मेलच्या ड्राईव्हमध्ये तो सेव्ह केलेला आहे। जर आपण एकपेक्षा जास्त मेल वापरत असाल तर ज्या मेलमध्ये, ज्या मेलच्या साहाय्याने तुम्ही मेल अकाउंटच्या साहाय्याने त्याला अपलोड करतायत, तो मेल अकाउंट लक्षात ठेवा, कारण त्याच्याच ड्राईव्हमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड होताना दिसणार आहे। त्याची प्रोसिजर आता या ठिकाणी चालू आहे, तो व्हिडिओ अपलोड होतो आहे आणि हा अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या ड्राईव्हमध्ये जायचं आहे। आपण अपलोड केलेला व्हिडिओ आपल्या ड्राईव्हमध्ये आपल्याला शोधायचा आहे आणि तो ड्राईव्हमध्ये मिळाल्याच्या नंतर त्याला त्याची लिंक कशाप्रकारे शेअर करायची ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्या ड्राईव्हच्या ऑप्शनमध्ये मी जाणार आहे। ड्राईव्ह या ॲपमध्ये गेल्याच्या नंतर आपण अपलोड केलेला व्हिडिओ आपल्याला त्या फोल्डरमध्ये सापडणार आहे, दिसणार आहे। त्या व्हिडिओच्या खाली बघा, त्या ठिकाणी 3 डॉट्स या ठिकाणी दिसत आहेत, त्याला मी क्लिक करणार आहे आणि क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत आणि याच्यामध्ये त्या व्हिडिओशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात। याच्यामध्ये फक्त एक सेटिंग आपल्याला करायची, जर तुमचं ड्राईव्ह अपडेटेड असेल तर अशा प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी दिसेल शेअर, आणि त्याच्याखाली मॅनेज पीपल अँड लिंक्स हे एक ऑप्शन आहे। जर अपडेटेड नसेल तर त्या ठिकाणी शेअर लिंक असं एक ऑप्शन असतं, तर ते तुम्हाला फक्त ऑन करायचं आहे। परंतु जर अपडेटेड असेल तर मॅनेज पीपल अँड लिंक्स याला मी क्लिक करणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाठवलेली लिंक, जर समजा तुम्ही तुमचा अपलोड केलेला व्हिडिओ त्या ड्राईव्हची लिंक आमच्यापर्यंत पाठवली तर तो आम्हाला सहज पाहता आला पाहिजे, त्याचा ॲक्सेस आम्हालासुद्धा मिळायला पाहिजे। यासाठी एक सेटिंग या ठिकाणी आपल्याला करायची, लिंक सेटिंग हे एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि रेस्ट्रिक्टेड त्या शब्दावर मी क्लिक करतो आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा ओनली पीपल ॲडेड कॅन ओपन, या ठिकाणी जे ॲड केलेले असतील लोक त्यांनाच तो दिसणार आहे। तर हे जे ऑप्शन आहे हे आपण बदलणार आहोत। त्याच्याखाली एनी वन विथ द लिंक, म्हणजे ज्याला कोणाला तुम्ही ती लिंक शेअर करणार आहात त्याला तो व्हिडिओ दिसला पाहिजे, म्हणून मी एनी वन विथ द लिंक याला क्लिक करणार आहे आणि ती सेटिंग बदलणार आहे। आणि ही सेटिंग परमिशन अपडेटेड झालेली आणि आता या ठिकाणी तुम्ही पाठवलेली लिंक
कोणीही म्हणजे ज्याला तुम्ही पाठवणार आहात त्याला तो व्हिडिओ पाहता येणार आहे। आणि अशा पद्धतीने मग या ठिकाणी ती जी लिंक आहे मी कॉपी करतो आहे, आणि कॉपी केलेली लिंक मी या ठिकाणी आता ज्यांना मला कोणाला पाठवायची असेल व्हॉट्सॲपच्या साईने मी ती पाठवू शकतो। मी या ठिकाणी ती लिंक पाठवलेली आहे, आणि ती लिंक पाठवल्याच्या नंतर या ठिकाणी ती लिंक जी आहे ती कोणालाही ओपन करता येऊ शकते। अशा प्रकारे आपण पाठवलेली लिंक या ठिकाणी आमच्यापर्यंत आल्याच्यानंतर आम्ही तिला आमच्या ड्राईव्हमध्ये कुठल्याही अकाउंटला किंवा त्या ठिकाणी आम्हाला सहज ती ओपन करता येईल। अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ आम्हाला या ठिकाणी ओपन करता येईल, त्याला डाउनलोड करता येईल, आणि मग त्याच्यावर आम्हाला योग्य ते संस्कार देखील करता येतील। तर या पद्धतीने आपल्याला आपला अपलोड केलेला व्हिडिओ आमच्यापर्यंत शेअर करायचा आहे। मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ड्राईव्हमध्ये आपण शूट केलेला व्हिडिओ कशाप्रकारे अपलोड करायचा आणि तो शेअर कशाप्रकारे करायचा ही एक गोष्ट महत्त्वाची। याच्यामध्ये फक्त ती शेअर लिंकची जी जे ऑप्शन आहे ते आपल्याला ऑन करायचे एवढी गोष्ट लक्षात घ्यायची। मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला गुगल ड्राईव्हची लिंक आमच्यापर्यंत पाठवण्यासाठी कोणतीही अडचण यायला नको असं मला वाटतं। थँक्स अ लॉट।